पोलिओचे समूळ उच्चाटन व्हावे याकरिता आज पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात आली. या दिवशी 0 ते 5 वर्ष वयोगटातील सर्व बालकांना बूथवर पोलिओ लस पाजण्यात आली. यावेळी चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात 317 लसीकरण केंद्रे स्थापन करण्यात आली. तसेच प्रवासात असलेल्या बालकांना, स्थलांतरित होत असलेल्या बालकांना व निवासस्थानाची व्यवस्था नसलेल्या बालकांना पोलिओ लस मिळावी याकरिता 19 मोबाईल युनिट टीमची व्यवस्था केलेली होती. यावेळी महापौर राखी कंचनलावार व नगरसेविका सुनीता लोढिया यांनी बालकांना पोलिओ लस दिली. राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत भारत देश संपूर्ण पोलिओमुक्त करण्याचे केंद्र शासनाचे धोरण आहे. भारत देश लवकरात लवकर पोलिओमुक्त व्हावा, भारतात पुढील काही वर्षात एकही पोलिओग्रस्त रुग्ण आढळणार नाही असा उद्देश समोर ठेवून दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. दो गुण जिंदगी के पल्स पोलिओ ड्रॉप आज याचं उद्घाटन झालेलं आहे. यामध्ये इथे रोटरी क्लब सुद्धा आमच्यासोबत आहे की त्यांचा पण मोटो पोलिओ हटावच आहे. ज्याप्रमाणे आता पोलिओची रुग्णांची संख्या आपल्या या मोहिमेद्वारे या उपक्रमाद्वारे कमी झालेली आहे आणि आम्ही या चंद्रपूर शहरामध्ये 317 असे केंद्र ठेवले आहेत आणि प्रत्येक केंद्रामध्ये 110 पोलिओ ड्रॉपचे बालक येतील आणि 37,008 असे पूर्ण बालकांना आम्ही पोलिओ ड्रॉप देणार आहे. आणि नक्कीच या आमच्या उपक्रमामुळे पोलिओ दूर होईलच आणि सगळे बालक समाधानीसुद्धा होतील. जशी पोलिओची लस आली तशी आता कोरोनाची पण लस आली आणि आपण कोरोनाच्या लसीला असा साथ देऊ आणि जसं पोलिओला आपण पळून लावलं तसं आपण आता कोरोनाला पण पळून लावू असा माझा विश्वास आहे. म्हणून सगळ्यांनी कोरोनाची पण लस घ्यावी आणि पोलिओची पण लस घ्यावी, आपल्या बालकांना पोलिओची पण लस द्यावी. दोघू